नमस्कार गाइस, स्वागत है तुमचं निशान म्हात्रे ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये। तर गाइस आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज दहीहंडी आहे आणि आज एवढी धमाल करणार आहे ना, खतरनाक मजा येणार आहे। तर ब्लॉग एंडपर्यंत बघा। आता तयारी तर केली, आता जाऊ खाली बघू पोरं आलेत का नाही। फुल रेडी बिडी झाले आता। हा, आपल्याजवळ आई पडेल बिन मौसम की बरसात, डोक्याची वाट लावते नुसती। अरे आता एवढं तरी कमी झालं भाई, कधीपासून पडतोय तो। त्याला आज एवढा काय पडायचं आले काय माहिती। पोरं पण अर्धी अटकलेली, ती लोक पण आले आहे। जाऊया चला, या गाडीवर आहे पुढचा प्रवास। थोडासा जास्त नाही, किक मारू का नशीब। त्या पोरं थांबलेली तर शेडच्या खाली, पाऊस पडते म्हणून। ओम आपल्यासोबत ओम आहे। थोडं पाया पडतात मंदिरात, शिवाय नाही करू शकत। आता आलेले आहेत, बॅटरी लाईफ पाहिजे बॅटरी लाईफ। काय कारण्य हवा, हाय मोक्ष हवा टेलर, त्यांची उपस्थिती लागलेली आहे। काही आता पोरा चहा पितात आदित्य। सोमदा तिकडेच बस, सोमदा तुझ तयारी जोरात भाई, बस का सोम नको। आहे का तू? हा घे ना तुझ्या। ट्रीटमेंट बोलते इसको, शेट माणूस। I got it.
सेवा करून आलोय म्हणजे माणसे चारती आम्हाला चार तास तिथं थांबवलेला तरी पण आम्ही आठ तार लावून उतरवले नाही. घराचे प्रयत्न आम्ही मोठीदार 1, 2, 3, 4, 5, 6 ही उठलेला आहे आणि हा सातवा अतिशय रोमहर्षक आणि आलोय जवाला हे कांद्या दादा बसले जवाला नाया बाकीची पण पोरं बसले जवाला दुर्गेचा कैसा वाटतं तुला कडक आठ थर लावून उतरवलेत एकदम ओपी मध्ये स्वप्न पूर्ण झालं ना बस का भाई बाकीचे पोरं आपण बघू अजून पोरं जवायला बसलेत अजून बघू कोण बसले जवाला योगेश भाई तुम्हाला कसं वाटतं 9 तर आपण कडक लावून करू 8 तर अरे तेवढी आपण मेहनत घेतली होती मग बस का मेहनत सराव होता मग ते लावायचेच होते लावली ना भारी मध्ये एकदम एकदम एक नंबर का अजून कोण आहे आपण बघू शकता बोरो ऐकरा रे ऐकरा आयला काय पाहिजे तुझा पथकातला असून परत एकदा आडला आपण या पोरांना भेटूया तर पोर कसं वाटतं खुश आहे आता काय बोलू इच्छितो काय पण बोल काय ना धन्यवाद I'm not sure.
विसरता येणारा क्षण आपण बघतोय. गोविंद हा दुसऱ्या थरावरून तिसऱ्या थरावर आणि चौथा थर यशस्वी पार पाडतोय. कडक आज तर लागलेले आहेत. आम्ही कोपरीकर, फक्त आम्ही कोपरीकर, बाकी सगळे आज तर कम्प्लिटली सक्सेसफुली लागलेले आहेत. संध्याकाळी 5 वाजता आलेलो इथे, पण आताचे किती वाजलेत, 9:11. काम टाइम गेला इथे. एकनाथ शिंदेची वाट बघत बघत वाट लागली. आता बघू, परत जाऊ मनसेच्या इथे. मनसेच्या इथे परत मान दिला हंडीचा. चला दादा, कसं वाटते तुला परत एकदा आठ तर? कसं वाटते तुला, कसं वाटते आठ तर परत एकदा? खुश झाला एकदम. प्राऊड मुमेंट. फक्त कोपरी यार, बाकी सगळे घरी. शारदा संकल्प प्रतिष्ठान, भारतीय जनता पक्ष धारशिव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने 2023 दहीहंडी उत्सव गोपू हंडी 2023 चा मानकरी कोपरी आम्ही कोपरीकर गोविंदा पथक हंडी फोडतोय. मार खाली थोडा मार, फिर मार मार इकडे फोड. संदीप सावंत सिनियर पीए वाहतूक विभाग. एक हार्नेस या ठिकाणी रोपची व्यवस्था केली होती. एक हार्नेस रोप वे आपल्या ठिकाणी आहे. वाहतूक आहे. आता जाऊ मनसेला घरी. मला काय वाटणार नाही उद्या सकाळी सर्वांना कळेल की आज काय झालंय. बाकी धोंडा फक्त गोपी कर. आता आलो आम्ही मनसेच्या इथे. उतरायचं पण आहे तुम्हाला, उतरायचं पण आहे. कोपाट उतरायचं पण आहे तुम्हाला. घरपडता उतरायचं आहे.
मनसेजी पण हंडी फोडून आलो आता सध्या ट्रॉफी घेऊन. आता मनसेजी ट्रॉफी आली नाही, सगळी तर फोटो काढता येते. सिस्टम बघा सिस्टम, अजून दोन ट्रॉफ्या यायच्या बाकी आहेत, अजून दोन ट्रॉफ्या बाकी आहेत, येत आहेत पोरं घेऊन येत आहेत. गाईज आता आम्ही जेवलोय आणि आता निघालो घरी जायला. जेवायला राईस होता चायनीजचा, आणि पण भारी होता राईस, थोडं सुकून वाटला जेवताना. आता चाललो घरी. हे बघा माझ्यासोबत हे दोघं आहेत वेदांत आणि हा झाम पाय दुखतात. घरी जाऊन झोपणार आहे, परत उद्या कॉलेज पण आहे. बघू थोडा टाइम एडिटिंग केली तर एडिटिंग करेल, पण ब्लॉग उद्याच्या उद्या टाकायचा आहे मला. काय पण करून उद्या संध्याकाळपर्यंत ब्लॉग टाकायचाच आहे, त्यासाठी बघू आता काय करायचं ते. गाईज फिट दमलोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.